शेतात काम करत असताना महिलेला विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू. अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील रेखा उल्हास वानखडे वय 38 वर्ष या महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 जून रोजी घडली. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार शेतात काम करीत असताना रेखा उल्हास वानखडे अचानक त्यांचा वीज प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांची 2 मुले अनाथ झाली आहेत. पिंजर येथील उल्हास सुखदेवराव वानखडे यांचा 8 वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नी रेखाबाई वय 38 वर्ष आणि 2 मुले असा तिघांचा परिवार होता. वडिलांपासून पोरके झालेल्या त्या 2 मुलांचा संपूर्ण उदरनिर्वाह शिक्षणाची धुरा त्यांची आई सांभाळत होती. आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून शेतात दिवसभर राब राब राबून कष्ट करून आपल्या 2 मुलांना ती शिक्षण देत होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने ही 2 मुले आता बेसहारा झाली. त्यामुळे शासनाने घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी व मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन नरेंद्र वाढूनकर सह धनराज सपकाड, बार्शी टाकळी.